Kepa MLA Elton de Costa demanded with the BJP government to immediately roll back the 5% hike in water tariff and also urged not to roll back 5% hike, but also reduce water tariff charges so that the government can work in the interest of the betterment of the citizens. सरकारने जन इलेक्शन इली त्यांना जाईत आश्वासन दिले 16,000 उद्योग देत मुळे सगळे सांगले आणि जायते जॉब जी केले आम्ही सांगले ते पासून बाकीचे आमदार आणि जॉब जी देत मुळे ही सगळी आश्वासनात वोटिंग पण आज की झाला त्यांना सारखे खावपा मेळा म्हणून फाटल्या दिसून घडवून लोकांचेर उपेज जाला आणि 5% इन्क्रीज हाय केला इन वॉटर टॅरिफ हांव म्हणटा ज्यांनी कोविड झाले आणि इतले त्रास झाले गोंयकारांक आणि आजच्या संवसारात वयल्यान लोकांक फ्री दिवपाचे सुवातेर 5% इन्क्रीज करताय कित्याक लागून कोणा पासत आनी ती कोणा विकत घेवपा हे पयशे घान आनी करपाक कित्या नो ना नो तिंगा समज जर तुमी हे पयशे घालताय आनी वेस्ट करताय बरे कामाक लोकांक उदक लायट रस्ते दियाय गोंयकार हेजे पासून त्रास काडाय सो हांव मागता हे 5% जे हाय केला सरकारान रोल बॅक करचे गोंयकारांक बरी फेसिलिटी दिवच्यो आनी जात जाल्यार हे वयल्यान उणें करचें 5% इन्क्रीज केला ते वयल्यान उणें करून आमच्या गोंयकारांक एक बरे सुविधा दिन गोंयकारांक बसत गोंयचो पद्य बसत सरकार वावरचो म्हणून म्हणजे मागणी ब्युरो रिपोर्ट प्राइम.